ट्रॅडिशनली तेच शिकोन जावचे ना. हांव बी ए करता, घरा कडेन रावता, मागीर पळयता म्हजें बी कॉम जालें आतां हांव कितें करूं. हांव बी एस सी जालो, एम एस सी जालो, आतां घरात कडेन आसता म्हणटा. हांव डबल पोस्ट ग्रॅज्युएट. आमकां शिकपाक जाय तितून ऑप्शन्स, ऑपॉर्च्युनिटीज कितें अवेलेबल आसा. हांवें आतां तुमकां विन्सन रामोसाची गजाल सांगली. विन्सन रामोस इज एन गोंयकार हू इज जस्ट ग्रॅज्युएट जाल्या उपरांत ताज ग्रुपांत जॉयन जाल्लो. आज ही इज द वायस प्रेजिडेंट ऑफ द ताज ग्रूप. विन्सन मातसो उबो राव. ही इज द वायस प्रेजिडेंट फॉर द ताज ग्रूप. गोंयकार आमचो चोडणाचो भुरगो, ज्याने हॉस्पिटेलिटी सेक्टरांत वायस प्रेजिडेंट जर ताज ग्रुपाचो जावपाक शकता आसत जाल्यार तुमी जस्ट विचार करात. म्हणजे हॉस्पिटेलिटी सेक्टरांत आमच्या कडेन फुडल्या 5 वर्सांक 2 लाख जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसा. 2 लाख जॉब आफ्टर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि हॉस्पिटेलिटी सेक्टर ज्या पद्धतीन डेव्हलप जाता त्या पद्धतीन म्हाका दिसता न्यू कोर्सीस विथ द स्किल डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन हाच्या बरोबर जे आम्ही नवीन कोर्सीस सुरवात करतात त्या सगळ्या कोर्सीस फ्रंट डेस्क असतो, बाकीचं म्हणजे हंगासर रूम बॉय पासून ते बाकीच्या सगळ्यापर्यंत आम्ही जर ह्यो ऑपॉर्च्युनिटीज घेतलेल्यो असत जाल्यार मागीर नॉर्थ इस्ट असतले, यूपी असतले, बिहार असतले, सो मेनी पीपल दे आर रेडी टू कम एंड ग्रॅब दीस ऑपॉर्च्युनिटीज. आमकां जागे जावपाची वेळ आसा ही. आम्ही जर आत्ता झाले नसत जाल्यार फुडल्या 20-25 वर्सांक आमकां ही ऑपॉर्च्युनिटी मेळची ना. म्हाका गोंयातलो अनएम्प्लॉयमेंट रेट वाडोवपाचो ना. म्हाका गोंयातलो अनएम्प्लॉयमेंट रेट कमी करपाक जाय. आणि ते कमी जर करपाक शकता आसत जाल्यार तुमीच, आम्ही म्हणटा की नवीन ऑपॉर्च्युनिटीज जी मेळटली ती ग्रॅप करपाक आम्ही शिकपाक जाय. स्किलिंग, अपस्किलिंग आणि रिस्किलिंग करपाची आमची तयारी जाय. आणि आम्ही नवीन शिकपाची ही आमकां तयारी असपाक जाय. आम्ही ऑलरेडी म्हणजे डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट हॅज साइन द एग्रीमेंट विथ द इंडस्ट्री असोसिएशन. वी आर इंट्रोड्युसींग, म्हणजे हांव फाल्यां बजेट करपाचो आसा. फाल्यां बजेटाचेर आयज उलयता आसतना आमी एकूय भुरगो बेकार उरचो न्ही. फेलोशीप प्रोग्राम आमी सुरवात केल्लो. आमी 11 फेलो जाय म्हणटा आसत जाल्यार आमचे कडेन 3 फेलो एप्लाय करता फक्त. व्हेरी सॅड स्टोरी. ग्रॅज्युएट भुरगे खूप जाण आसा. आमी सांगता पोस्ट ग्रॅज्युएट आनी ग्रॅज्युएट आसलेले निदान फेलोशीप वी आर गिवींग द ऑनरेरियम 35,000 रुपीज वन फेलोशीप ऑन इन द US. म्हणजे ते आमच्याकडे लास्ट इयर फेलो म्हणून आशिले. शी गॉट्स द स्कॉलरशीप आणि USच्या युनिव्हर्सिटीन फ्री ऑफ कॉस्ट ते शिकता. कित्याक? बिकॉज शी इज अ डुईंग फेलोशीप गोवा. प्रसाद लोलीकर, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन. श्री निशांत चंद राखू, फाउंडर न्यूटन स्कूल. श्री सिद्धार्थ महेश्वरी, को फाउंडर न्यूटन स्कूल. पुनीत कुमार, जनरल मॅनेजर गुगल इंडिया. आणि विन्सन रॅमोस आमच्या बरोबर पार्टनर म्हणून ताज ग्रुपचा व्हाईस प्रेसिडेंट हंगासर हजर असा. तांचे हांव स्वागत करता. समोर आशिल्ल्या ऑलमोस्ट 54 कॉलेजीतले सगळे टीचर्स, प्रिन्सिपल आणि म्हज्या बोगाळ भावानो आणि भयणानो, डिजिटल गोवा यूथ समीट ह्या कार्यक्रमाक आज 28 तारीख हांव कळपाक जाय म्हणून तुमकां सांगता. एक्झॅक्टली 1 वर्सा पयलीं ह्याच स्टेजीचेर ह्याच वेळार हांवें दुसरे फावटी गोंय राज्याचो मुख्यमंत्री म्हणून शपत घेतली. म्हाका खूब खोस भोगता आज त्याच दिसा गोंयचे डिजिटल गोवा यूथ समीट ह्या सुवाळ्याचेर हांगासर घडोवन आमचे डायरेक्टर ऑफ द एड्युकेशन काउन्सील अँड डिपार्टमेंट ऑफ द हायर एड्युकेशन अलॉंग विथ न्यूटन स्कूल आम्ही तो कार्यक्रम घडोवन हाडटा. ऑलमोस्ट 54 कॉलेजींतल्यान 5,000 भुरगे दीसभर चलपी कार्यक्रम अटेंड करतले. म्हाका खबर आसा 5ूय भुरगे डिजिटल करियरांत वयतले अशें हांव म्हणना, आनी इट इज नॉट पॉसिबल ऑल्सो. आणि जर ते पॉसिबल झाले, सिलिकॉन व्हॅली गोयातूच झाली जाल्यार म्हाका आनीक बरें दिसतले. पण म्हाका खबर आसा रियलिटी हांव जाणा म्हणून ताजेर हांव उलयतां. कारण मॅक्झिमम टू मॅक्झिमम 350-350 भुरगे जे बूट कॅम्पांतल्यान सिलेक्ट जातले, 300 भुरगे आपले 100% आपले करियर डिजिटल फिल्डांत करतले. वन ऑफ द गुगल परत बाकीच्यो सगळ्यो ज्यो कंपनी, मोर देन 800 कंपनीज ज्यो आज कॉलॉबरेट जाता तांच्या बरोबर 300 भुरग्यांचो करियर जावपाक शकता. पण म्हाका चिंता आसा म्हणजे समेस्त गोंयातल्या युवकांची, जो एक तर म्हणजे माझे सदांच पडले आसा एड्युकेशन फिल्डांत असपाक जाय
ना जाल्यार तो इधर एम्प्लॉयमेंटान अदरवायज एंटरप्रिनर आसपाक जाय, बेकार मधल्या पिरियडात उणूत उरपाक जायना. आणि ताका लागून त्या करियराचेर विचार आफ्टर 12 आफ्टर 10 जायना फुडें, पयलीं पासून सुरवात करपाक जाय. आमकां गोंयांत संवय जाल्या, 12वी जाल्या उपरांत न्ही, ग्रॅज्युएशन जाल्या उपरांत विचार करुया हांव कितें करतलो तो, मागीर विचार करुया, तो पर्यंत आमी कोणूच विचार करिना. हांवें जर आत्तां विचारलें सरकारी नोकरी कितल्या जाणांक जाय हात वयर करा, सरकारी नोकरी कितल्या जाणांक जाय तितके हात वयर करा, मागीर मेळची ना. तर आत्तां विचारलें सरकारी नोकरी कितल्या जाणांक जाय हात वयर करा, सरकारी नोकरी कितल्या जाणांक जाय तितके हात वयर करा, मागीर मेळची ना. आणि नोकरी कितल्या जाणांक जाय तितके हात वयर करा. नोकरी एनी जॉब एनीवेअर इन प्रायव्हेट गव्हर्नमेंट. आणि उरलेले एंटरप्रेनर जावपाक सोदता काय कितें, काय उरलेल्यांक कांयच करपाचें ना. मेसेज उरलेल्यांक एक तर एंटरप्रेनर जावपाचें आहा तांच्यानी हात वयर करा, म्हाका स्वताचो बिजनेस सुरू करपाक जाय तांच्यानी हात वयर करतलो. हात सकयल करा. 50% भुरग्यांनी म्हणजे गव्हर्नमेंटूय नोकरी नाका, प्रायव्हेटूय नोकरी नाका, आणि एंटरप्रेनरूय जावपाक नाका. हांवें कित्याक सांगता, इच्छा आसप पयली गरजेचें आसा. जो पर्यंत आमच्या मनात इच्छा ना तो पर्यंत आमी कांयच करूंक शकना. हांव प्राउडली सांगता की बिफोर 40 हांव MLA जालो आणि बिफोर 50 हांव 2 times CM जालो. आणि हे कित्याक पॉसिबल झालंय, म्हाका मनातल्यान इच्छा आशिल्ली सोसायटी खातीर काम करपाची म्हणून पॉसिबल झालंय, विथ द सपोर्ट ऑफ द पीपल. त्या खातीर हे 50% भुरगे ज्यांच्यानी हातूच वयर करूंक ना, हांव तांकां कळपाक जाय म्हणून सांगता. म्हाका दिसता आमी स्वप्न पळोवप गरजेचें आसा, आणि तेय बी जागे आसतना पळोवप गरजेचें आसता, न्हिदलेले आसतना न्ही. आज गोंयांत जितक्यो ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसा इन एवरी फिल्ड, तितक्यो खंयच्याच सेक्टरांत आसच्यो ना म्हणून तर सांगता हांव. आणि सगळ्यात पहिल्यात पहिली म्हणजे गोंयांत करियर ऑपॉर्च्युनिटीज कितें अवेलेबल आसा ह्यो आमकां सोदपाची गरज आसा. हांव ग्रॅज्युएट करतां, हांव BA जातलो, हांव मागीर पळयतलो कितें जाता तें, आतां काय म्हाका काय खबर ना. ग्रॅज्युएशन जाल्या उपरांत GPSC एग्जाम दिवंक शकता हे 50% भुरग्यांक खबर ना, की आपूण ग्रॅज्युएट जाल्या उपरांत आय कॅन आन्सर गोवा पब्लीक सर्वीस कमिशन. हेच जर खबर नासत जाल्यार गोवा पब्लीक सर्वीस कमिशनाची तयारी पहिल्या दिसाच्यान कशी जातली, UPSC ची तयारी पहिल्या दिसाच्यान कशी जातली, बँकिंग एग्जामीची तयारी पहिल्या दिसाच्यान कशी जातली, रेल्वे रिक्रुटमेंटाची एग्जाम फर्स्ट इयरच्यान कशी जातली. म्हाका दिसता हाची सगळ्याची तयारी जर आमी जर D1 करपाक जर सुरवात केली आसत जाल्यारूच आमी करियर GPSC UPSC रेल्वे रिक्रुटमेंट बँकिंग ह्या सेक्टरांत करपाक शकतले, अदरवायज इट इज नॉट. द गव्हर्मेंट ऑप्शन्स दिवपाक शकता, गव्हर्मेंट ऑपॉर्च्युनिटीज दिवपाक शकता, त्यो घेवपाच्यो तुमचेर आसा. इन द सिंपल डायरेक्टरेट ऑफ द टॅक्निकल एड्युकेशन डायरेक्टरेट ऑफ घेवपाच्यो तुमचेर आसा. इन द सिंपल डायरेक्टरेट ऑफ द टॅक्निकल एड्युकेशन डायरेक्टरेट ऑफ द हायर एड्युकेशन डायरेक्टरेट ऑफ द स्किल डेव्हलपमेंट अँड डायरेक्टरेट ऑफ द एड्युकेशन देर आर व्हेरियस ऑपॉर्च्युनिटीज अँड व्हेरियस कोर्सीस अवेलेबल विथ द गव्हर्नमेंट ऑफ गोवा. एक डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंटान आम्ही ज्याला ITI म्हणता त्या एका ITI ॲट प्रेझेंट देर आर द 54 कोर्सीस अवेलेबल ॲट प्रेझेंट फ्रॉम द ब्युटिशियन टू हॉस्पिटॅलिटी. कितल्या जणांक खबर आसा, कोणी वचून केन्ना पळयला ITI? बिंग अ एड्युकेशन मिनिस्टर हांव भुरग्यांक विचारता की डायरेक्टरेट ऑफ स्किल डेव्हलपमेंट ज्याच्या अंतर्गत आम्ही 54 शॉर्ट टर्म कोर्सीस फ्रॉम 6 months टू 1 year फ्रॉम द ब्युटिशियन टू हॉस्पिटॅलिटी अँड ऑल दीस यांच्या खातीर करियर गोंयात अवेलेबल आसा. आम्ही म्हणटा की वेगवेगळे कोर्सीस सोदपाक गोंया भायर वचपाची गरज ना, गोंयातूच अवेलेबल आसा. नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्युशन गोंयात आसा मिरामार हांगासर, जे 6 महिने आनी ग्रॅज्युएशन लेवलचे कोर्सीस नॅशनल वॉटर स्पोर्ट्स मिरामार आसा. हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे फर्मागुडीर अवेलेबल आसा. आमी कितल्या जाणांनी केन्ना शॉर्ट टर्म आनी लाँग टर्म कोर्सीसाचो विचार केला. नॅशनल फॉरेन्सीक सायन्स इन्स्टिट्यूट आमी आत्तां कुर्टी हांगासर सुरवात केले,
जे फोंडा कुट्टी हंगासर जे धारबांदोडा इन फ्युचर जातले, विच इज गिवींग द बीएससी आणि एमएससी देशातले तिसरे इन्स्टिट्यूट गोयात सुरुवात झाले. आफ्टर 12 सायन्स यू कॅन टेक द ॲडमिशन फॉर द नॅशनल फॉरेन्सिक सायन्स अँड आफ्टर द ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्या 100% जॉब प्लेसमेंट इज अवेलेबल इन नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी. इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ सागवाळच्या त्या इन्स्टिट्यूशनात सुरुवात झाल्या. तरी तर 40% ऑफ द रिझर्वेशन ऑफ द सीट इज अवेलेबल इन इंटरनॅशनल स्कूल लॉ. हाँ आणि बाकीच्या कोर्सीसाचे जर उलोव वचत जाल्यार म्हाका दिसता हांव अर्धेवर उलोवपाक शकतलो. पण हाची जर माहिती करून आमी जर घेयनासत किंवा गव्हर्मेंटा कडेन कितें आसा ती ऑप्शन जर आमी तेचो विचार करिनासत जाल्यार म्हाका दिसता आमी करियर ऑप्शनाचो विचार करूंक शकतना. म्हजी सगळ्या जणांक रिक्वेस्ट आसा, आज म्हणजे आमी डिजिटल गोवा यूथ समीट ह्या समिटांतल्यान आमकां डिफरंट ऑपॉर्च्युनिटीज मेळटले. आमकां इनोव्हेशन टॅक्नॉलॉजी कडेन वचपाकूच जाय, बट सगळेंच इनोव्हेशन आनी टॅक्नॉलॉजी कडेन वतले अशें ना. वी हॅड सायन द एग्रीमेंट विथ द उल्लू विच इज एन कंटेंट क्रिएशन करपा खातीर आमी ऑलरेडी कोर्सीस चालू केला. द करंट बजाज विच जेणे इनिशिएटिव्ह घेवन म्हणजे न्यूटन स्कूल आसतलो, उल्लू आसतलो, असे 2-3 एग्रीमेंट्स डीएचईन ऑलरेडी वेगवेगळे एग्रीमेंट्स वेगवेगळ्या असोसिएशन प्लंबींग असोसिएशन म्हणून शी गॉट्स द ऑपॉर्च्युनिटी. आम्ही 11 फेलो मागले जाल्यार 3 फेलो जॉईन झाले. म्हाका कळना एक एकदा की भुरगे सदांच अवेअर आसता काय ना वॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल इन द गव्हर्मेंट अँड द प्रायव्हेट सेक्टर्स. तर सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया, पण आम्ही फक्त नोकरी खंयची एलडीसी ना जाल्यार एमटीएस मॅक्झिमम टू मॅक्झिमम ॲडवर्टायजमेंटांतल्यान हांव ऍप्लिकेशन घेवन खंय तरी कोणा कडेन वयतां. ते दीस गेले, हांवें मुद्दामून सांगता, ते दीस गेले स्टाफ सिलेक्शन कमिशन येता. एवरी जॉब विल कमिंग अंडर द स्टाफ सिलेक्शन कमिशन. गोयात जीपीएससी आणि स्टाफ सिलेक्शनाची तयारी आतापासून करपाक सुरुवात करा. कॉम्पिटिशन इज द मस्ट आणि त्याचबरोबर एक्सपिरियन्स इज द मस्ट. आणि म्हणून तर आम्ही अप्रेंटिसशीप प्रोग्राम फाल्यांच्यान इंट्रोड्यूस करता. पास आउट झाला भुरगो प्रत्येक इधर तो ग्रॅज्युएट असुनी आयटीआय असुनी इंजिनियर असुनी त्यांनी अप्रेंटिसशिपा खातीर इधर इन द गव्हर्मेंट अथवा इन द प्रायव्हेट आणि जॉईन जावपाक जाय. कारण गव्हर्मेंटान येतलो आसत जाल्यार ताका एक्सपिरियन्स ह्या फुडें कंपलसरी आसतलो. जस्ट ग्रॅज्युएट जावन आनी आसलो जाल्यार ताका नोकरी मेळची ना, काम करपाची तयारी दवरची पडटली. म्हणून म्हाका दिसता आमकां डिजिटल गोवा यूथ समिटात डेफिनेटली म्हणजे दीसभर वेगवेगळ्या इनोव्हेशन टॅक्नॉलॉजी टॅक वर्ल्डात ज्यो ज्यो गजाली गरज आसा तितूंतले एक्सपर्ट्स आज दीसभर उलयतले. ज्यो ज्यो ऑपॉर्च्युनिटीज ऑल इंडिया लेवलाचेर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहा ताजेर ते उलयतले. पण हांव म्हणटा सिंपल आमच्या माणकुल्या गोंयातूच इतक्यो ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसा, आमी त्यो घेवपा खातीर तयार आसपाक जाय. आयुष हॉस्पिटल गोंयात ऑलरेडी झाला, म्हणजे भारतातले दुसरे आयुष हॉस्पिटल गोयात झाला. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट गोयात झाला. पोलार इन्स्टिट्यूट आमच्या वास्को हांगासर आसा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ओशनोग्राफी दोना पावल हांगासर आसा. अशा पद्दतीन वेरियस इन्स्टिट्यूट आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे शिप बिल्डींग आणि मरीन क्लस्टर होय गोयात आसा. पण हे आमकां सगळे खबर आसत जाल्यारूच आमी सगळे जाण स्किलींग आणि रिस्किलींग अपस्किलींग हाचो विचार करतले. वेरियस फिल्ड आणि ऑपॉर्च्युनिटीज टुरिझमात जितक्यो गोयात ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आसा तितक्यो पुराय देशात ना. आणि म्हणून म्हाका दिसता टुरिझम सेक्टरातले डेफिनेटली डिफरंट ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही सगळे जाण घेतले. आणि टॅक वर्ल्डातल्यो ऑपॉर्च्युनिटी आयच्या ह्या गोवा डिजिटल यूथ समिटाच्या निमित्तान तुमकां सगळ्या जाणांक ह्यो ऑपॉर्च्युनिटीज मेळच्यो. त्यातील परत एकदा आज गोवा डिजिटल यूथ समीट आणि न्यूटन स्कूल हांकां हांव खूप खूप धन्यवाद म्हणटा, खूप खूप कॉंग्रेच्युलेट करता. नेटान ताळयो मारून तांचे परत एकदा स्वागत करात. इतकेंच सांगता आनी म्हाजी दोन पुराय करता. देव बरें करूं.